उच्च न्यायालयात 25 जून रोजी विडी उद्योगाबाबत दाखल करण्यात येणाऱ्या शपथपत्रात विडीमुळे कोरोनास प्रोत्साहन मिळत नाहीये याची पूर्ण माहिती देणे व विडी उद्योगावर अवलंबून असलेल्या सुमारे 10 ते 15 लाख नागरिकांवर होणारे गंभीर परिणामाची नोंद करण्याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. याची अधिक माहिती अशी की त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 4 जून ते आजपर्यंत विविध तारखेला सुनावण्या होऊन सर्व व्यापक चर्चा करण्यात आलंय. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी या विषयासंदर्भात 5 जून रोजी सरकारी पक्षाकडून शपथपत्र दाखल करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार सरकारची बाजू 25 जूनला शपथपत्र दाखल करण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापुरातील तमाम विडी कामगारांच्या समस्याबाबत ज्या म्हणजे ज्या ठिकाणी विडी कामगारावर तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घालावी म्हणून मुंबईतील एका महिलेने या ठिकाणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. त्या याचिकेसंदर्भात तंबाखूजन्य पदार्थामधून म्हणजे जे सिगरेट असो गुटखा असो इतर तंबाखूजन्य पदार्थ असो त्याच्यामधून विडीला वगळून असंख्य लाखो कामगारांचा या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न आहे. हा विषय गंभीराचा विषय आहे. प्रत्येक वेळी या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने सोलापुरातील अनेक संघटनेच्या वतीने या ठिकाणी शासनाचा मी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहोत की विडी हा नैसर्गिक आहे. नैसर्गिक तेंदूपत्त्यापासून नैसर्गिक तंबाखूपासून आणि बनवणाऱ्यासुद्धा मानव असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या विडीला म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका नसल्यामुळे सदर विडी हा तंबाखूजन्य पदार्थ जे शासनाने जे बंदी घातलेले आहे त्याच्यामधून विडीला वगळून असंख्य लाखो कुटुंबाला या ठिकाणी माननीय हायकोर्टाने व तसेच शासनाने सुद्धा या ठिकाणी विडी कामगारांचा गांभीर्याने विचार करून या ठिकाणी निर्णय घ्यावा म्हणून या ठिकाणी कलेक्टर कचेरीमध्ये माननीय वाघमारे साहेबांना आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. व त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की याबाबत लवकरात लवकर 1 ते 2 दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही शासनाला कळवून या ठिकाणी विडी कामगारांचा प्रश्न समस्या जे काही समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी व्यक्त केलं.